हे पहा, तळ्यावरती किती पांढरे पापड दिसत आहेत, थोडे सुद्धा लाल दिसत नाहीत। नमस्कार, कुक विद नीलम ढमाळमध्ये मी नीलम आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये उडीद डाळीचे पापड बनवणार आहोत। तुम्ही जर या पद्धतीने पापड बनवलेत तर अतिशय खुसखुशीत आणि सफेद असे पापड होणार आहेत, बिलकुल सुद्धा लाल उठणार नाहीत। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला। तर इथे मी 1 किलो उडीद डाळीचे पीठ घेतलेलं आहे। आता हे पीठ बनवताना मी अगोदर 1 किलो उडीद डाळ आणलेली होती, ती मी बिना धुता स्वच्छ कापडाने पुसून घेतलेली होती आणि नंतर मग ती गिरणीतून दळून आणलेली आहे। जेव्हा पण तुम्ही उडीद डाळ दळण्यासाठी देताल तेव्हा ती धुवायची नाही, तर ती छान स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची, म्हणजे त्याच्यावरची जी पावडर असते ती निघून गेली की आपले पापडसुद्धा लाल उठत नाहीत। त्यामुळे ही डाळ स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आणि नंतर मग ती दळण्यासाठी द्यायची आहे। तर इथे मी 1 किलो उडीद डाळीचे पीठ घेतलेलं आहे, त्याचबरोबर इथे मी 100 ग्रॅम पापड मसाला घेतलेला आहे। हो, रेडीमेड पापड मसाला आहे, कोणत्या पण किराणा मालाच्या दुकानामध्ये हे इझिली अवेलेबल आहे, तुम्ही तिथून घेऊ शकता। 1 किलो पिठासाठी आपण 100 ग्रॅम पापड मसाला वापरणार आहोत। त्याचबरोबर इथे मी तेल घेतलेलं आहे आणि पाणी। आता आपण पापड बनवण्यासाठी त्याची कणिक मळून घेऊयात। तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकते। आता या पाण्यामध्ये हो 100 ग्रॅम पापड मसाला आहे तो टाकायचा आहे, तर तो मी टाकून घेते। आता हे या चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे। या मसाल्याची गुठळी बिलकुल सुद्धा ठेवायची नाही आहे। आता हे मसाल्याचे पाणी आपण गॅसवरती ठेवून छान उकळून घ्यायचं आहे। चला तर मग मी ते उकळून घेते। हे पहा, इथे आता मी हे मसाल्याचं पाणी गॅसवरती उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। आता हे छान उकळून घ्यायचं आहे। आता हो, मसाला उकळत असताना याच्यामध्ये नेहमी अशा प्रकारे चमचा ठेवायचा, म्हणजे हे जे पाणी आहे ते उतू जात नाही, कारण या मसाल्याला उकळत असताना फेस येतो आणि मग तो बाहेर जाऊ शकतो। त्यामुळे नेहमी याच्यामध्ये चमचा ठेवायचा आणि पातेलं हे मोठं घ्यायचं। चला तर मग आता हे छान उकळवून घेऊयात। हे पहा, जसं की मी सांगितलं या मसाल्याला फार फेस येतो। हे पहा किती फेस आलेला आहे याला, यामुळे नेहमी हा मसाला उकळवून घेत असताना मोठं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे चमचा टाकायचा। हलवून घेते मी। चला तर मग हो, मसाला छान उकळलेला आहे। आता मी गॅस बंद करते आणि हे छान थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला, आणि हे थंड झाल्याच्या नंतरच आपण आपली पापड बनवण्यासाठी कणिक मळून घेऊया। चला तर मग, हो, जो मसाला आपण पाण्यात टाकून छान उकळून घेतलेला होता तो आता छान थंड झालेला आहे। आता आपण आपल्या पापडाची कणिक मळून घेऊयात। तर इथे मी हे 1 किलो उडीद डाळीचं पीठ घेतलेलं आहे। हे मळून घेत असताना सगळ्यात अगोदर आपण थोडंसं पीठ बाजूला काढून घेणार आहोत, कारण पापड लाटताना आपल्याला पीठ लागणार आहे। तुम्ही जर पापड लाटत असताना पीठ वापरत नसाल तर नाही ठेवलं तरी चालेल, पण मी इथे थोडंसं पीठ बाजूला ठेवलेलं आहे। आता याच्यामध्ये हो पापड मसाला टाकायचा आहे। मी ही कणिक याच्यामध्येच मळणार आहे। तुम्हाला हवं असेल तुम्ही परातीमध्ये किंवा ताटामध्ये सुद्धा मळू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पापडाचं पीठ मळत असताना ते आपण घट्टच मळणार आहोत, थोडंसुद्धा पातळ करायचं नाही आहे आणि अगदीच खूप कडकसुद्धा मळून घ्यायचं नाही आहे। चला तर मग आपण ते मळून घेऊयात। इथे आता हे जे मसाल्याचं पाणी होतं ते सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलेलं आहे। या पातेलेला कडेला जो मसाला लागलेला होता तो मी पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि ते पाणी आता याच्यामध्ये टाकते।
एकदम थोडं थोडं पाणी घालायचं आहे, कारण मग एकदम पाणी पडलं तर आपली ही कणिक पातळ होऊ शकते. चला तर मग इथे मी आता छान मळून घेते कणिक. चला तर मग इथे आता मी कणिक मळून घेतलेले आहे. आता थोडंसं तेल घेऊन ही परत एकदा छान मळून घ्यायची आहे. चला तर मग तेल लावल्यानंतर सुद्धा छान कणिक मळून घेतलेले आहे मी. तुम्ही पाहू शकता खूप कडक सुद्धा नाही आहे आणि पातळ तर बिलकुल नाही आहे. मस्त असे मळून घेतलेले आहे मी कणिक. अशाच प्रकारे मळून घ्यायचे आहे म्हणजे पापड लाटायला सुद्धा इझी पडतात. आता ही कणिक आपण 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवायची आहे. कमीत कमी 2 तास तरी हे कणिक भिजलीच पाहिजे, म्हणजे आपले पापड छान टेस्टी होतात. तर याच्यावरती मी एक सुती कापड टाकते आणि एक अशी झाकणी ठेवून घेते आणि आता कणिक 2 ते 3 तास छान भिजत ठेवूयात. चला तर मग इथे आता 2 तास झालेले आहेत. आपलं पापडाचं पीठ हे छान भिजलेलं आहे. मी हे काढून घेते आता. आता आपण याचे गोळे करून घेऊयात. तर गोळे करून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर मी माझ्या हाताला थोडंसं तेल लावून घेते. असं केल्यामुळे या पिठाचे गोळे पटपट होतात. चला तर मग ज्या साईजचा तुम्हाला पापड हवा आहे त्या साईजचे असे गोळे करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये ठेवून घेते. उडीद डाळीचे पीठ हे खूप चिकट असते, तर ते मळून घेत असताना त्याला तेल लावलं तर ते पीठ आपल्या हाताला जास्त चिकटत नाही. त्यामुळे मळताना सुद्धा अशा प्रकारे हाताला तेल लावून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर वेळ नसेल तर हे पीठ रात्री मळून ठेवलं तरीसुद्धा चालेल. फक्त पीठ मळून हे फ्रीजमध्ये ठेवायचं. हे पहा, इथे मी हे गोळे करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर पापडाचं पीठ मळत असताना मी थोडं पीठ बाजूला काढून ठेवलेलं होतं ते इथे आहे. तुम्ही जर पापड लाटत असताना पीठ वापरत नसाल तर तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल. चला तर मग आता पापड लाटून घेऊयात. इथे एक गोळा घेतलेला आहे. आता हो गोळा मी पापडाच्या पिठामध्ये बुडवून घेते आणि आता पापड लाटून घेते. पापड लाटण्यासाठी इथे मी अशा प्रकारचं लाटणं घेतलेलं आहे. याच्यामुळे आपल्या पापडाला छान टेक्स्चर येतं. तुमच्याकडे जर असल्या प्रकारचं लाटणं नसेल तर तुम्ही साधं लाटणं वापरलं तरीसुद्धा चालेल. आता मी पापड लाटून घेते. थोडंसं पीठ लावते. हे पहा, इथे हा माझा पापड लाटून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता खूप पातळ सुद्धा मी लाटून घेतलेलं नाहीये. पापड जर खूप पातळ लाटून घेतला तर तो तळत असताना तुटू शकतो, त्यामुळे अशाच प्रकारे लाटून घ्यायचा आहे. आता हो पापड मी याच्यावरती सुकण्यासाठी ठेवते. पापड हे आपण फॅनखाली सुकवून घेणार आहोत. चला तर मग मी आता बाकीचे पापडसुद्धा लाटून घेते. आता 15 मिनिट झाल्यानंतर मी हे पापड पलटी करते आणि हे पापड फॅनखाली छान सुकल्यानंतर आपण फक्त 1/2 तासच हे उन्हामध्ये ठेवणार आहोत. तुमच्याकडे ऊन येत नसेल तर हे पापड फॅनखालीसुद्धा छान सुकतात. फक्त पापड जास्त दिवस टिकवायचे असतील तर त्याला थोडंसं ऊन दिलंच पाहिजे. त्यामुळे हे मी फक्त 1/2 तास उन्हामध्ये ठेवणार आहे.
तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि तुम्ही जर अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर अशा छान छान रेसिपीजसाठी आपला कुक विथ नीलम ढमाळ हा चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत खात रहा, मजेत रहा आणि सुरक्षित रहा. धन्यवाद.